नमस्कार, मी कविता। इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। दी कल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन लक्ष्मण देवराम सोनवणे महाविद्यालयाद्वारा संचालित श्री महालक्ष्मी कृपा अन्नधान्य वितरण योजनेचे आयोजन LD सोनवणे महाविद्यालयात करण्यात आले। समाजसेवक विजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य यावेळी 30 परिवारांना वितरित करण्यात आले। यात गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साखर, कडधान्य, साबण, कपड्याची पावडर, कपड्याचा साबण, खोबरेल तेल, मीठ, चहा पावडर, मिक्स मसालापासून टूथपेस्टपर्यंत वस्तू गरजवंतांना देण्यात आल्या। यावेळी नगरसेविका रजनी भरत मिरकुटे, समाजसेवक भरत मिरकुटे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव पंजाबी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे प्राचार्य ॲनी अँथनी, अतुल विजय पांडे, प्रोफेसर दिलीप सिंग यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। कौतुक करते की अशा गरजू वंचित कुटुंबांना ते अशा महिन्याचं राशन पुरवतात, तर खरंच मनापासून त्यांचे धन्यवाद आणि अभिनंदन पण करते। आणि आम्हाला सुद्धा त्यांनी सहभागी केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय जय लक्ष्मण देवराम सोनवणे कॉलेज ऑर्गनायझेस अ फूड डिस्ट्रीब्युशन स्कीम ऑन द फर्स्ट सॅटरडे ऑफ एव्हरी मंथ। Under this scheme, around 30 families belonging to BPL, that is who live below the poverty line, are given ration for 1 month. It includes everything like rice, wheat, even condiments and other things like maybe even a toothpaste, oil, and whatever is needed for a family to run for 1 month. This is specially given to people who are widows or who are not having a earning member in the family. It is done as an extension scheme and we have support from the local leaders, the management, student and staff of our college. Giving something to the needless, extending a helping hand, serving the society, a good motto which we are following in this college. Thank you. या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।